आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने मझगावातील समस्या निवारणासाठी उपाययोजना. मझगाव भागातील नागरिकांना काही नागरी समस्याने ग्रासले आहे. याबद्दल मनपा यंत्रणेकडे सातत्याने तक्रारी देण्यात आल्या आहे, परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता आपण अधिकारी वर्गाला कठोर सूचना दिल्या असून येथील समस्या निवारणासाठी तातडीने पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी आपल्या रविवारच्या पाहणी दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरले, तसेच मझगाव भागातील समस्या निवारणासाठी आवश्यक सूचना केली. मझगाव भागातील रस्ते, नागरी सुविधा, स्वच्छता आणि पाणी पुरवठा याबाबत येथील नागरिक त्रस्त आहेत. याकरिता नागरिकांनी अनेक वेळा मनपाकडे तक्रारी नोंदवल्या, मात्र अधिकारी वर्गाने तत्परतेने या ठिकाणी पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथील आवश्यक सोयींच्या व्यवस्थेसाठी आपण सूचना केल्या असल्याची माहिती अभयने दिली. रविवारी आमदार अभय पाटील यांनी मझगाव भागातील अनेक गल्ली आणि उपनगरांचा झंझावती दौरा केला. त्यावेळी त्यांनी या अधिकारी वर्गाला समस्या निवारण याबद्दल सूचना दिल्या. या दौऱ्यात वॉर्ड क्रमांक 58 मधील सर्व भागांमध्ये पाहणी करण्यात आली. यामध्ये मझगाव येथील रायण्णा नगर, महावीर नगर, वाल्मिकी गल्ली, मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, महावीर गल्ली, गंगाई गल्ली, पुजारी गल्ली, कलमेश्वर नगर, गजानन नगर, बडमनची मळा, संत ज्ञानेश्वर नगर, रोहिदास नगर या परिसरातील सर्व गल्ल्यांमध्ये नागरिकांशी संवाद साधण्यात आला. या भागाच्या नगरसेविका प्रिया दीपक सातगौडा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಸಗಾವ್ದಲ್ಲಿರುವಂಥ ರಾಯಣ್ಣ ನಗರದ ಯುವಕರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳಿಗೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನು ಚರಂಡಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿಯಾಗಿ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಅವರ ಅಪೇಕ್ಷೆ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲನಾಗ ಮತ್ತಿದ್ದ ಸಮಯನಾಗ ನೀರಿನ ಏನಿರಬೇಕು ಸ್ವೀಕರಿಸುವಂಥ ನೀರು ಅವರ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನ ನಾನು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಅಧಿಕಾರಿಗೆ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ರೆಡಿ ಮಾಡುವಂಥದ್ದಾಗಿದ್ದೇನೆ. ಲೆವೆಲ್ ಪರ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಲೆವೆಲನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಏನು ಚರಂಡಿಯನ್ನು ಕೋಲ್ ಮಾಡುವಂಥದ್ದಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿರುವಂಥದ್ದನ್ನು ಜೀರೋದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವಂಥದ್ದು.